भारत आणि पारक पाकिस्तान दरम्यान सारं काही आलबेल असल्याचे संकेत मिळत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घुमजाव केलाय. पाकिस्तानात कापूस आणि साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यानं ते भारतातून आयात करण्याचा प्रस्ताव होता, मात्र इम्रान खान यांनी तो प्रस्ताव फेटाळलेला आहे. आणि जोपर्यंत भारत काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करत नाही तोपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे यापुढे दोन्ही देशांचे संबंध कसे असतील याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अरविंद गोखले यांच्याकडून. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अक्षरशः 24 तासांमध्ये कोलांटी उडी मारलेली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या कापसाची आणि साखरेची मोठ्या प्रमाणावरती टंचाई आहे. अशा स्थितीमध्ये भारताकडून कापूस आणि साखर आयात करण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये असं त्यांच्या लक्षात आलं. हा निर्णय पाकिस्तानच्या मंत्रिमंडळापुढे ठेवल्यानंतर इम्रान खान यांनी तो फेटाळून लावला आणि सांगितलं की भारताकडून जोपर्यंत काश्मीरचं 370 कलम परत प्रस्थापित केलं जात नाही तोपर्यंत भारताबरोबर कोणतेही व्यवहार होणार नाही. म्हणजे गंमत अशी आहे की अक्षरशः 2-3 दिवसांपूर्वीच इम्रान खान म्हणाले होते की आम्हाला काश्मीरसह सर्व प्रश्नांची सोडवणूक करायची आणि भारताबरोबरचे आमचे चांगले संबंध होतील या दृष्टीनं आम्हाला प्रयत्न करायचे. मग इम्रान खान यांनी अशी कोलंटी उडी मारण्याचं कारण काय, तर त्यांना भारताकडून काय प्रतिसाद मिळतो हाही पाहायचा असेल, पाकिस्तानी जनतेकडून काय प्रतिसाद मिळतो हाही कदाचित पाहायचा असेल, आणि त्यातून त्यांनी हे घडवलं असण्याची शक्यता.